शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात बोरी परिसरातील शरद जनार्दन भगत यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत दुग्ध व्यवसाय या संदर्भात. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघताय डोंगराच्या कुशीमध्ये असणारा हा अतिशय सुंदर असा मुक्त गोठा, आणि अतिशय खडतर परिस्थितीतून त्यांनी हा मुक्त गोठा सुरू केला. एक गायपासून सुरुवात केली, आज तब्बल 17 गाय आहेत आणि दिवसाचं 180 लिटर दुधाचं कलेक्शन आहे. मित्रांनो, हा प्रवास अतिशय खडतर आहे, परंतु या प्रवासाबद्दल आज आपण यांच्याकडून जाणून घेऊयात की हा व्यवसाय त्यांनी सुरू का केला, दुग्ध व्यवसायच का करावा असा वाटला, आणि आज या दुग्ध व्यवसायातून त्यांना किती फायदा होतोय, खरंच हा दुग्ध व्यवसाय त्यांना परवडतोय का, याविषयीची माहिती. नमस्कार. नमस्कार. मी शरद जनार्दन भगत, राहणार बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. माझा मुख्य व्यवसाय हा घोंगडी व्यवसाय होता, परंतु घोंगडी हा व्यवसाय हा कालांतराने अगदी म्हणजे रिवज झाला. बरं. मागण्या अभावी आमचा धंदा बसला. मग मी हा दुधाचा धंदा निवडला. पण दुधाचा धंदा निवडताना मला अगोदर भांडवल नव्हतं, भांडवल अपुरं होतं. मी साधारण मग काय करायचो, एक दोन गायी आपल्या पार्ट्या गायी विकत घ्यायचो आणि त्या सांभाळायचो. नंतर मग ते वेळेला झाल्यावर विकायचो. असं काही दिवस मी धंदा केला. नंतर असं वाटायला लागलं की याला दुधाच्या धंद्यात जास्त, आपल्याकडून लोक गायी विकत घेतात आणि दुधाचा धंदा करतात, तर आपण दुधाचा धंदा केला तर चांगला आहे. बरोबर. हे आम्ही पाहिलं, एक 5-6 गायांचं आम्ही ते बघितलं आणि दुधाच्या धंद्यात भरपूर आपल्याला इन्कम मिळायला लागला. बरोबर. त्याच्यामुळे मग आम्ही तो विक्रीचा धंदा बंद केला आणि दुधाच्या धंद्यात पडलो. आणि असं करत करत मग गायी वाढवल्या, दूध वाढवलं, आणि दूध वाढवलं तस तसं आपला इन्कम पण वाढत गेला. बरोबर. आणि त्याच्यामुळे आपण भरपूर असं म्हणजे सगळी घराची प्रगती केली, सगळ्या मशिनरी घेतल्या, दूध काढायची मशीन घेतली, चापकटर 2 घेतले, काय घरी आपण भरपूर अशी सुधारणा भरपूर केली, गोठा बांधला दुग्ध व्यवसायातून. सगळं हे दुग्ध व्यवसाय, बाकी दुसरा कुठला व्यवसाय नाही आपला. शेती आपली थोडकी आहे आपल्याला, आणि त्या शेतीत आपण फक्त जनावरांचं खाया करतो, चारा, दुसरा काही करत नाही. काय म्हणजे असं सुरू झालं. असं सुरू झालं. बरोबर. आता घोंगडी व्यवसाय करत असताना तो व्यवसाय बंद पडला, म्हणजे की आधुनिक रागा आल्या किंवा बाकी आल्या, त्याच्यामुळे तुमचे व्यवसाय थोडासा बंद पडला. मग बंद पडल्यानंतर तुम्ही दुग्ध व्यवसाय निवड केली. परंतु घोंगडी व्यवसाय हा एक वेगळा व्यवसाय होता. हा वेगळा व्यवसाय, शेतीशी रिलेटेड हा दुग्ध वेगळा. हा अनुभव कसा आला तुम्हाला गाय घेण्यात? अनुभव आला म्हणजे काय झालं, आता आपल्याला शेती असे काय भरपूर नव्हती, आपल्याला साधारण 2-3 एकर शेती. बरं. तेवढ्या शेतीवर आपलं काय सगळी उपजीविका होऊ शकत नाही. बरोबर. काय नंतर मग काय कुठला धंदा, शेळी पालनापेक्षा ह्याच्यापेक्षा हा धंदा बरा. काय हा आम्ही धंदा निवडला. बर. आणि निवडल्यानंतर मग हा असतो, आधी पार्ट्या गाया घेऊन आपण सुरुवात केली. एकदम डायरेक्ट ह्या धंद्यात आपण म्हणजे दुधाच्या धंद्यात पडलो नाही. कसं कसं होतं हे बघितलं, आणि नंतर मग 3-4 वर्षात आपल्याला चांगला अनुभव आल्यानंतर आपण यात पडलो. बर. आणि नंतर मग हा धंदा आपला एकदम सुरळीत चालायला लागला. आता पार्ट्या गाय म्हणता तुम्ही, हा की म्हणजे की पार्ट्या गाय निवडण्याचं कारण काय? जरा थोडं कसं, आपल्याला भांडवलच अपुरं होतं ना. एकदम दुधाच्या गाया घ्यायच्या म्हणलं की भांडवल एवढं मोठं नव्हतं ना. काय बर. पण धंद्यात बघितलं अगोदर, सुरुवात केली की बाबा काय आहे या धंद्यापासून. काय बर. तर त्या पार्ट्या गायापासून जरा फायदा वाढायला लागला. वेळेला झाली की ते साधारण आपण पार्टी गाय त्या काळाला 20-22-25 हजाराला घ्यायचो, 30 हजाराला घ्यायचो, आणि जर तिची मंदी जर दरात झाली दुधाच्या दरवाढीच्या दर, तर दर गावला तर आपली ती गाय 80-85 पण विकायची. बर. बर. म्हणजे एका गाय माग आपल्याला 60-65 हजार रुपये नफा मिळायचा. बर. काय किती काळात? हा साधारण एक 7-8 महिन्याच्या काळात मिळायचा. म्हणजे की महिन्याला 10,000 रुपये एका गायला तुम्हाला मिळत होते आपल्याला. आणि नंतर मग आपलं असं गेलं की आपल्याकडून गायी लोक विकत घेतात आणि दुग्ध व्यवसाय करतात. बरोबर. तर आपण जर समजा बघितलं दुग्ध व्यवसायात काय आहे, मग आम्ही काय केलं, एक विकायला 5-6 गाय आमच्या होत्या, आम्ही काय विकल्याच नाही, त्या तशाच ठेवल्या आणि दूध व्यवसाय चालू केला. तर ह्या विक्रीपेक्षा बी त्यातून जास्त फायदा वाटायला लागला. बर. बर. म्हणजे की विक्रीला तुम्हाला जेवढा फायदा मिळायचा त्याच्यापेक्षा दूध काढल्यात जास्त फायदा मिळायला लागला. बर. 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 काय आणि आपल्या हाई गायी जागेवर राहायला लागल्या ना. बरोबर. काय होणाऱ्या कालवडी आपण घरी सांभाळायला लागलो, कालवडी तयार करायला लागलो घरच्या. बर.
काय आपण घरच्या पण कालवडी तयार हो का, ही घरची कालवड तयार केली, ही घरची कालवड तयार केली, अजून आपल्या घरी दोन दूध पिणाऱ्या कालवडी घरी आहेत. बर बर, आपण काय करतो घरी नेऊन सांभाळतो चांगल्या कालवडी. बर, ही तर जोपासना व्यवस्थित होत नाही. बर, म्हणजे घरी तुम्ही लक्ष देता? हा, घरी पण आम्ही लक्ष देतो. बर बर, काय म्हणजे फक्त फार्म साठी तुम्ही इथं जागा केलेली? हा, फार्म साठी केलेली, कारण शेती बी आपली इथंच आहे ना, खाया बिया सगळं जनावरांना इथून जाणार जवळच्या जवळ. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो, तुम्ही म्हणता पार्ट्या काय घेतल्या तुम्ही, म्हणजे की एखादा नवीन दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी ही गोष्ट विचारात घेतली पाहिजे की पार्ट्या काय तुम्हाला कमी किमतीमध्ये मिळतात. हा, कमी किमतीमध्ये मिळतात. पण आता ह्याची निवड कशी काय केली तुम्ही, की एक चांगली गाय निवडणं एक खूप मोठं कौशल्य? नाही, आपल्याला जरा थोडा अनुभवच होता ना. हा काय, हा अनुभवच होता. आपण पहिले कसं देशी गाय एखादी एक दोन घरी बाळगत होतो, एक छंद म्हणून होता तो, त्याच्यापासून मग आपल्याला अनुभव होता पार्टी गाय बाबा कुठली चांगली दूध देईल, कुठलीची चांगली म्हणजे जोपासना होईल, ते कशी लवकर तयार होईल, हे आपल्याला थोडासा अनुभव होता. बर बर, काय त्या हिशोबाने तुम्ही, त्या हिशोबाने आपण धंद्यात पडलो. बरोबर. आता हे जे तुम्ही गाय घ्यायचा, तर ह्या गाय कुठून घ्यायचा आणि काय किमतीने घ्यायचा गाय आणि विकायचा किती? आपण शेतकऱ्याकडून बी घेत होतो, परत व्यापारी लोकांकडून पण घेत होतो. आपलं व्यापारी लोकांचं कॉन्टॅक्ट झालेलं होतं. व्यापारी लोक चांगली गाय आली की आपल्याला फोन करून सांगायची बाबा गाय आल्या तुमच्या सारख्या, नंतर मग हा तुम्हाला पाहिजे तशा मग जायचं, आपलं व्यवहार व्हायचा. साधारण 25-30 हजार रुपयाला गाय भेटायची पार्टी, 8-10 लिटर दूध बनायचं त्या गायीला. बरोबर. आणि दुधावर त्यांचा खर्च भागायचा. फक्त गाय कशी लागली, आपल्यात आल्यावर गाय लागत बी होती. एक दोन इंजेक्शन दिलं की गाय गाभण राहत होती. बर, दुसऱ्या तिसऱ्या इंजेक्शन आलं तर गाभणच राहायची गाय. बरोबर. आपण तेवढं लक्ष द्यायचो ना त्या व्यवसायात. बरोबर. पण दादा आता मला सांगा तुम्ही की हे खूप मोठी रिस्क पण होती, काही गाया खोट्या पण लागू शकतात यात? हो, लागत होते की. बरोबर. खोट्या पण लागत होते. त्याच्यासाठी काय केलं? त्याच्यासाठी मग आम्ही काय करायचो, जरा थोडा डॉक्टरचा सल्ला घ्यायचो, त्याला मग डॉक्टरच्या सल्ल्याने जरा उपचार करायचो, मिनरल मिक्सर चारायचो. पण मिनरल मिक्सरचा हा सगळ्यात मोठा चांगला परिणाम गाई लागायला. बर बर बर. हा, कारण जे गाईला कमी पडतंय शरीरात, जे काय कमी पडते गर्भधारणा करण्यासाठी, तिथे मिनरल मिक्सर मधून मिळत होत. बरोबर, म्हणजे कमतरता भासा निघत होती. हा, निघत होती. आणि ती मिनरल मिक्सर साधारण एका गायला 1-1.5 किलो असं जर चारलं ना, तर काय इंजेक्शन दिलं की गाभण राहायचं. म्हणजे की एका पिरियड मध्ये 1 किलो गायला द्यायचं. हा, त्या पिरियड मध्ये एखादी गाय जर ताप देत असेल तर. बर बर, काय कंटिन्यू नव्हतो वापरत आम्ही. पण असं काय झालं का की दगा फाटका की बाबा खोट्या गाय निघाली? नाही नाही नाही, तसं नाही झालं. तसे बाबा गाय घेतली ना आपली गाभण राहिना म्हणून विक्रीची पाळी आमच्या अजून तर आली नाही. बरोबर बरोबर. पण दादा मला सांगा की लोक गायी का विकतात, म्हणजे ज्या पार्ट्या गाय आहेत त्या विकण्याचं कारण काय असतं नक्की? पार्ट्या गायी विकतात म्हणजे लोक काय होते, जी मोठी धंदेवाली आहे दूधवाली, ते गायी काय करतात, दूध कमी आलं की त्या गायी विकतात. बर. आणि जास्त दुधाच्या गायी व्यय झालेल्या गायी घेतात. बर बर. मग त्यांना फक्त दुधाचा धंदा करणारे लोक होते. बर बर. काय संभळत बसत नाही? ते संभळत बसत नाही ना. दूध कमी आलं, 8-10 लिटर गाय आली की विकायची. बर बर. काय आणि 40-30-40 लिटर वाली घ्यायची मग? असं लोकांचं असायचं. बर, म्हणजे त्याच्यामुळं एक जातीवंत गाय पण तुम्हाला मिळत असते. आम्ही जातीवंतच गाय घ्यायचो, बघूनच गाय घ्यायचो. काय काय निकष आहेत जातीवंत गायीसाठी, म्हणजे की जातीवंत गाय कशी समजावी शेतकऱ्यांनी चांगली? जातीवंत गाय म्हणजे त्याच्या तोंडावरनं कळून येत होती, कानावरनं कळून यायची, रंगावर, हा रंगावरून कळून यायची. काय कासची ठेवून असं? हा, ते कासची ठेवून मग काय, आपण ते तशी बघूनच घेत होतो ना. काय बर बर, सगळ्या माहितीत ना. बरोबर. आता या धंद्यासाठी आता 17 गाय आहेत तुमच्याकडे, म्हणजे सुरुवातीला ज्या 5 गाय तुम्ही विक्रीसाठी आणल्या होत्या त्या विकल्या नाही तुम्ही स्वतः दुग्ध व्यवसाय? हो हो, ना आपण ते घरीच तयार केल्या होत्या, पार्ट्या घेऊनच तयार केल्या होत्या. बरोबर. आता ह्या 5 गायींचं कसं शेड्यूल तुम्हाला फायदेशीर वाटलं? 5 गायी म्हणजे साधारण आपल्याकडे त्या गायी 26-27 लिटर दूध द्यायला लागल्या. बर, एक एक गाय. बर, मग आता 5 गायीचं जर जवळजवळ 150 लिटर दूध व्हायचं. बरोबर. मग 150 लिटर दुधाला आता त्या काळाला म्हणजे दर होता 22-23 रुपये. आम्ही धंदा चालू केला होता, भरपूर पैसे व्हायला लागले.